खास बातमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करत आहोत डॉक्टर सतीश रुपळेकर सरांशी, जे वाहतूक तज्ज्ञही आहेत आणि उत्कृष्ट सर्जनही आहेत. तर त्यांची ही सर्जरी आहे आपल्या शहरातल्या वाहतूक व्यवस्थेवरची, त्यांनी खूप उत्कृष्ट रीतीने केलेली आहे. आणि सर, मला आता हे विचारायचं आहे की बीड बायपासचा जो प्रश्न आहे की गेल्या 1.5 महिन्यामध्ये हा बायपासवर खूप अपघात झाले, त्याच्यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले, हा जो रस्ता आहे तो हा मृत्यूचा साफळा का बनत चाललाय? म्हणजे तुम्ही एवढा जो अभ्यास या सगळ्या गोष्टींवर केलाय, त्या दृष्टीने मला म्हणजे तुमच्या दृष्टीने याच्या मागची काय कारण? याच्यात असं आहे की जरी त्याला बायपास हा शब्द असला तरी तो बायपास तेवढा रुंद नाही आहे. रस्ता खरंच अरुंद आहे कन्सिडरिंग सध्याची जो लोड आहे ट्राफिकचा, विशेषतः ट्रक्स आणि हेवी व्हेकल्सचा जो लोड आहे, त्या लोडसाठी हा बीड बायपास पुरेसा नाहीये. तर रस्ता रुंदीकरण हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. रस्ता रुंद व्हायला पाहिजे किंवा ऍटलिस्ट सर्व्हिस रोड तरी प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. आणि बेसिकली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोड डिव्हायडर मधले जे ओपनिंग आहेत ते बंद केल्यामुळे त्याचं एक बाय प्रॉडक्ट म्हणून काय झालेलं आहे की बरेचसे वाहनधारक रॉंग साईडनी जातात, कारण की त्यांना लांब जाऊन पुन्हा वळसा घेऊन येणं हे थोडस जरा अवघड वाटतं, खर्चिक वाटतं. पण ॲट व्हॉट कॉस्ट हा महत्वाचा प्रश्न आहे. तर आणखीनही काही अनावश्यक ओपनिंग अजूनही आहेत, त्या बंद करायला पाहिजेत असं मला वाटतं. थोड्याफार प्रमाणात का होईना जर सर्व्हिस रोड झाला किंवा रस्त्याचं रुंदीकरण झालं तर निश्चितच हे अपघाताचं प्रमाण कमी होईल असा माझा आत्मविश्वास आहे. आणि माननीय पोलीस आयुक्तांनी जी जड वाहनांसाठी मज्जाव केला होता विशिष्ट आवर्समध्ये, तो काटेकोरपणे पाळला पाहिजे असं मला वाटतं. कारण की ऑफकोर्स त्या हेवी व्हेकल्स वाल्यांना देखील प्रॉब्लेम आहे पुढे जाण्यासाठी. तर एक पर्याय व्यवस्था म्हणून एक आणखीन एक नवीन रस्ता करणं हा एक मार्ग असू शकतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत अपघाताचं प्रमाण टाळण्यासाठी ह्याच गोष्टी आपण करू शकतो. बीड बायपासवर असे किती पॉइंट आहेत, म्हणजे कोणते पॉइंट आहेत की जिथे तुम्ही नेमकी सर्जरी सुचवाल? आता संग्राम पूल जिथे संपतो तिथून आपण डावीकडे जर देवळाई चौकाकडे जर आपण वळलो तर तिथे एक दोन ओपनिंग अजूनही आहेत, विशेषतः रेणुका माता मंदिर समोर आहे आणि त्याच्या आसपासच अजून एक आहे बेंबडे हॉस्पिटलच्या जवळपास. तर ते ओपनिंग बंद करायला पाहिजेत असं मला वैयक्तिक दृष्ट्या. जसं शहर वाढत जातं, जशी वाहनांची संख्या वाढत जाते, तसं वाहनधारकांनी देखील थोडस मन मोठं करून आपल्याला सेफ्टीच्या दृष्टीने स्वतःच्या आणि इतरांच्या थोडस लांब जाऊन जरी वळण घ्यावं लागलं किंवा वळसा घ्यावा लागला तरी हरकत नाही असं मला वाटतं. आणि त्यांनी ते खरंच फॉलो केलं पाहिजे, नियमांचं पालन हे फार आवश्यक आहे. प्रशासनाने त्यांना त्रास व्हावा, त्यांना काहीतरी त्रास द्यावा या हेतूने ते नियम केलेले नाहीत, त्यांच्या सेफ्टीसाठीच केलेले आहेत. तर त्या नियमांचं पालन व्हायला पाहिजे. बीड बायपासवरचा MIT कॉलेजच्या जवळचा जो स्टाफ आहे तिथे कायम आपले अपघात होत असतात, तर त्या चौकामध्ये काय म्हणजे चूक आहे की म्हणजे त्या चौकाची रचना काही चूक आहे का की ज्याच्यामुळे तिथे जास्त अपघात होतात, किंवा तिथे सिग्नल्स बसवायला हवेत, किंवा इतर काय उपाययोजना तुम्ही तिथे सुचवता? ऍक्च्युली मॅक्सिमम अपघात साधारण त्याच चौकात झालेले आहेत माझ्या मते. आणि त्याचा मूळ मुद्दा किंवा प्रॉब्लेम काय, साताऱ्याकडे जो जाणारा रस्ता आहे MIT लागून तो खूपच अरुंद आहे आणि त्याच्यामुळे तिथे वाहतुकीची कोंडी होते. आणि त्याच्या समोरचा जो रस्ता आहे जो रेल्वे स्टेशनकडे जातो किंवा रेल्वे स्टेशन MIDC जातो तो देखील तेवढासा रुंद नाही आहे. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की तिथे सिग्नल असू नये, तिथला सिग्नल बंद करून रोड डिव्हायडर पूर्णपणे बंद करावा. साताऱ्याकडनं येणाऱ्या वाहनांनी कंपल्सरी डावीकडे वळण घेऊन बजाज हॉस्पिटलच्या रस्त्याला लागून मग कुठून तरी यूटर्न घ्यावा असं मला वाटतं. आणि तसंच समोरच्या रस्त्यावाल्यांनी पण तसंच करावं, समोरासमोर जाणं येणं बंद झालं म्हणजे बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. त्या रस्त्यावरची अतिक्रमण ही खूप वाढलेली आहे आणि त्याला सर्व्हिस रोड नाहीये हे पण एक कारण आहे. तर अतिक्रमण काढून सर्व्हिस रोड जर करायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. जो बीड बायपासचा प्रश्न आहे, खरं तर थोड्याफार प्रमाणात आपले जालना रोडचाही प्रश्न आहे. जालना रोडलाही सर्व्हिस रोड नाही, अनेक दिवसापासून तो रस्ता रुंद करणे च्या चर्चा फक्त जडत आहेत. आणि जालना रोडवरही काही असे ऍक्सिडेंट स्पॉट तयार झालेले आहेत,
तर जालना रोडच्या बाबतीत तुम्ही काय उपाययोजना सुचवता? बेसिकली एअरपोर्ट ते हायकोर्ट या पट्ट्यामध्ये सर्व्हिस रोड उपलब्ध आहे, विशेषतः एअरपोर्ट कडून येताना हायकोर्ट कडे डाव्या साईडला, उजवीकडे काही काही पॅचेस मध्ये सर्व्हिस रोड नाहीयेत, का नाहीयेत हे मला अजूनपर्यंत उत्तर मिळालेलं नाही. आणि आपला सिडको सिग्नल ते हर्सुल टी पॉइंट, इथे दोन्ही ठिकाणी सर्व्हिस रोड आहेत. मग हे सर्व्हिस रोड वाहनांसाठी जर खुले करून दिले आणि ऑटो रिक्षा, ॲपे रिक्षा किंवा टू व्हीलर्स ह्यांना जर आपण कंपल्शन केलं किंवा सर्व्हिस रोड वरूनच त्यांनी वाहनं चालवली पाहिजे, तर बऱ्याचशा प्रमाणात जी वाहतुकीची कोंडी होते किंवा अपघात होण्याचं प्रमाण आहे ते निश्चितपणे कमी होईल असं माझं. सर, सिग्नल व्यवस्था एक शहरातली आज म्हणजे जी आहे ती सिग्नल व्यवस्था कितीशी योग्य आहे किंवा पुरेशी आहे आपल्याकडे? प्रशासनाने आता बऱ्याच ठिकाणी सिग्नल्स लावलेले आहेत, वाहतूक बेट तयार केलेली आहेत, ही एक खूपच प्रशंसनीय बाब आहे. मला असं वाटतं की सिग्नलचं जे टायमिंग आहे ते सकाळी 8 ते 8 किंवा फार उशिरा चालू होतात आणि कदाचित लवकर बंद होतात रात्रीच्या वेळेला, ते थोडस त्याचा पिरियड वाढवला पाहिजे असं मला वाटतं. आणि एकदा सिग्नल सुरू झाला तर तो किती वेळ टिकतो सिग्नल त्याचं पण लिमिट वाढवलं पाहिजे असं मला वाटतं. काही काही ठिकाणी फक्त 15 किंवा 20 सेकंदासाठीच सिग्नल आहे, तर तसं न करता 60-60 सेकंद किमान 50-60 सेकंद 90 सेकंद साठी तरी ते सिग्नल चालू राहिलं पाहिजे. आणि मी सांगितल्याप्रमाणे टायमिंग्स 7 ते 10 ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण की आपण जर निरीक्षण केलं तर अमरप्रीत चौक हा सकाळी 8-8:30 बिझी होऊन जातो आणि तिथे मग क्रांती चौककडनं येणारी वाहनं, इकडनं आकाशवाणीकडनं येणारी वाहनं, शहानूर मिया दर्गाकडनं इथं वाहतुकीची कोंडी होते आणि मग फार कन्फ्युजन निर्माण होतं. आणि तिथे देखील त्या चौकात बरेचसे अपघात झालेले आहेत हे आपण वाचलेले आहे आणि ऐकलेले आहे. तर लवकरात लवकर सिग्नल चालू करणं दिवसा आणि उशिरात उशिरा बंद करणं हा एक मार्ग राहील. म्हणजे पोलीस प्रशासन बऱ्याच वेळेस जड वाहनांना वर्दळीच्या वेळेस बंदी घातली आहे जालना रोडवर, 6 सीटर रिक्षांना, काळी पिवळी रिक्षांना, परंतु हे निर्णय जे आहेत ते किती प्रमाणात जे योग्य आहे किंवा त्यांचे टायमिंग काय ठेवायला पाहिजे की ज्या काळामध्ये या वाहनांनी शहरामध्ये यायला नको म्हणजे त्यांनी ते बंद असायला हवे? नाही, बेसिकली जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होणार नाही वाहतुकीची किंवा ट्रान्सपोर्टेशनची, उदाहरणार्थ सिटी बस, तोपर्यंत या वाहनांना थोडस मज्जाव करणं देखील तितकस योग्य राहणार नाही असं मला वाटतं. त्याच्यात एकतर नागरिकांच्या ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम राहू शकतो कारण की त्यांना दुसरा मार्गच नाही मग वाहतुकीसाठी. तर प्रशासनाने तातडीने काहीतरी पर्याय व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. सिटी बसेस वगैरे ते देखील कमी खर्चात आणि स्वस्त दरात जर चालू केले तर हा बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि बेसिकली आता वाहतूक सिग्नलवरून मला लक्षात आलं, मी थोडंसं मागे जाऊन पुन्हा सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला आपण असं निरीक्षण करतो की आपण वाहतूक बेटांवर थांबलेलो आहोत, आपल्याला स्टॉप सिग्नल आहे पण बाकीच्या रस्त्यांवरून काही वर्दळ नाही, तर पाठीमागचा वाहनधारक विनाकारण हॉर्न वाजवतो की त्याची अशी अपेक्षा असते इतर रस्त्यांवरून वाहन येत नाही तर आपण पुढे का नाही जाऊ. तर हाच फार महत्वाचा नागरिकत्वाचा आणि सिव्हिक सेन्सचा प्रश्न आहे. नियम आहे, तिथं रेड लाईट आहे, यू आर नॉट सपोज टू गो. जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत जायला नाही पाहिजे. 2 सेकंदांनी किंवा 15-20 सेकंदांनी काही फरक पडत, पण हा मी सांगितल्याप्रमाणे उतावीळ स्वभाव आणि फाजील अहंकार या दोन गोष्टींमुळे प्रॉब्लेम निर्माण होतो. वेग मर्यादेचा एक हे बघतो आपण मुद्दा समोर आला आपल्या चर्चेत ना, की अनेक ठिकाणी वेग मर्यादेचं पालन नागरिक तर करतच नाही, परंतु ते पालन नागरिकांनी करावं असं म्हणून काही प्रयत्न हे प्रशासनाकडूनही होताना दिसत नाही. आणि मग बघतो की जालना रोडवरून किंवा आपल्या ह्याच्यावरून भरधाव वेगानं मुलं वाहनं घेऊन जातात आणि कुठेतरी समोर जाऊन त्यांचा ऍक्सिडेंट होतो किंवा इतरांना त्याचे त्रास भोगावा लागतो. तर ही जी वेगमर्यादा आहे तिला नियंत्रण कसं घालता येईल? आपल्याला जड वाहतूक जी वेगमर्यादा पाळायला पाहिजे बीड बायपासवरच्या सारख्या रस्त्यावरून, तिथेही ती वेगमर्यादा पाळली जात नाही. तर मग यामध्ये तुम्ही नेमकं काय सुचवताल प्रशासनासाठी आणि वाहनधारकांसाठी? बेसिकली बेदारकपणे वाहन चालकाने जर वाहन चालवलं तर तो एक फार मोठा गुन्हा आहे आणि त्याच्याविरुद्ध निश्चितच कारवाई होऊ शकते. जर एखाद्या नागरिकाला असं निदर्शनास आलं तर त्यांनी ताबडतोब पोलीस यंत्रणेला
व्हॉट्सअपचे नंबर आहेत, त्यांचे टोल फ्री नंबर आहेत, त्यांना त्याने कळवलं तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल आणि कारवाई झाल्यावर मग त्याला थोडासा जरा चेक बसेल किंवा ब्रेक बसेल. आणि दुसरा पर्याय म्हणजे ऍक्च्युली स्पीड ब्रेकर असू नयेत असा एक आता अलिखित नियम झालेला आहे, पण बाय डिफॉल्ट किंवा बाय कंपल्शन काही ठिकाणी स्पीड ब्रेकर ठेवावेच लागतं, तरच वेग मर्यादेला नियंत्रण येऊ शकतं. पण या स्पीड ब्रेकरच्या ह्याच्यामध्ये पाहतोय की स्पीड ब्रेकरची जी रचना आपल्याकडे आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीनं दिसते काही वेळेस, म्हणजे त्यांची उंची असो किंवा टाकण्याची त्याची पद्धत असो, तर हे कुठेतरी म्हणजे वेग मर्यादेला अडथळा आणण्याच्या ह्याच्यामध्ये अपघाताला निमंत्रण येऊ शकतं. बरोबर. तर हा इंजिनिअरिंगचा भाग झाला परत. तर विशिष्ट डिझाईननी आणि विशिष्ट स्ट्रक्चरनीच ते स्पीड ब्रेकर्स निर्माण व्हायला पाहिजेत. काही ठिकाणी रमलर्स असतात, रमलर्स तर ते थोडस लेंथला जास्त असतात. तुम्ही म्हणता ते जे उंचवटेवाले स्पीड ब्रेकर असतात ते तीन किंवा चारच असतात, पण त्याच्याने इतके प्रॉब्लेम निर्माण होतात तर ते असू नयेत असं मला वाटतं. आणि डिझायर्ड इंजिनिअरिंग डिझाईन आहे त्या पद्धतीनेच ते स्पीड ब्रेकर्स निर्माण व्हायला. आपण सरांबरोबर चर्चा करतोय, बघतोय आपण की अनेक गोष्टी ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत वाहतुकीच्या सुरळीत होण्यासाठी, त्या बारीक बारीक गोष्टी ही आपल्याकडे होताना दिसत नाहीत आणि त्यांना अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सर, मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या वाहतूक विभागावर जर जालिम सर्जरी करायची असेल तर तुम्ही कोणत्या कोणत्या उपाययोजना सुचवाल? की मला या सर्जरीमध्ये अपेक्षित प्रशासन आहे, नागरिकही आहेत, आणि तुम्ही म्हणतात की जो इंजिनिअरिंगचा भाग आहे की जो ज्यांनी करायला हवा, तर यांच्यावर तुम्ही कुठली सर्जरी करायला कराल? सर्वात महत्वाचं म्हणजे एज्युकेशन. तर मी सुचवल्याप्रमाणे शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन वाहतुकांच्या नियमांचं प्रबोधीकरण करणं फार गरजेचं आहे. त्यांना व्हिडिओ क्लिपिंग दाखवून की नेमके ह्याच्यात ह्या पर्टिक्युलर ह्याच्यात काय चूक झालेली आहे किंवा अपघात कशामुळे होतात हे जर त्यांना डेमॉन्स्ट्रेट केलं तर तो मुद्दा त्यांच्यावर बिंबवला जाईल आणि ते स्वतःहून मग ते नियम फॉलो करतील. दुसरं, इंजिनिअरिंगचा जो भाग आहे त्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की खरंच काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना परदेशात जर पाठवून तिथनं जर ट्रेनिंग ते घेऊन आले तर निश्चितच त्याच्यात त्यांना आपल्या उपाययोजना मांडायला फार सोपं जाईल. आणि तिथे ज्या पद्धतीने वाहतूक व्यवस्था आपण पाहतो अनुभवतो ते अविस्मरणीय असं ते हे आहे. आणि तिसरं, एन्फोर्समेंट. जर एखाद्यानी नियमाचं पालन केलं नाही तर त्या व्यक्तीला, त्या वाहनधारकाला कठोर प्रशासन केलं पाहिजे पैशाच्या रूपात विशेषतः, कारण की बऱ्याच जणांना छोटी पैशाचीच भाषा कळते. तर फार कडक असं फाईन जर केला, दंड भरायला लागला, तर पुन्हा तो ती चूक करण्यात धरणार नाही असं मला वाटतं. खरं तुम्ही शेवटचा प्रश्न म्हणले होते परंतु मला अजून म्हणजे उत्सुकता ही आहे की जे कठोर शासन आपण म्हणतो हे कठोर शासन करण्यामध्ये कमी पडतं का असं तुम्हाला वाटतं? कारण बऱ्याच वेळेस ह्या ज्या मोहिमा असतात त्या फक्त ठराविक काळापर्यंत असतात आणि त्यानंतर त्या बंद केल्या जातात किंवा लक्ष राहत नाही आणि त्यामुळे पडून जाते, सवय होऊन जाते वाहनधारकांना की एक दोन दिवस चालणार आहे पुन्हा चार दिवस आणि तेच आपलं येरे माझ्या मागल्या होणार आहे. तर इथे कुठे प्रशासनाची चूक होते का आपल्या? तर तुम्ही जे सांगितलं ते अगोदर व्हायचं, पण अशात आता आपण बघतो जेव्हापासून हेल्मेट सक्ती केलेली आहे ती पर्सिस्टंटली सगळे जण, इवन ट्राफिक पोलीस देखील ती जबाबदारी अगदी पार पाडतायत व्यवस्थित जबाबदारीनी. कुठेही ढिसाळ कारभार किंवा ढिसाळपणा दिसून येत. मला असं वाटतं की प्रशासन देखील आता खूप जागरूक झालेलं आहे आणि ते देखील सज्ज झालेले आहेत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी. आणि त्यांना आपण सहकार्य करावं सगळ्या नागरिकांनी, वाहनधारकांनी असं मला वाटतं. आपण सरांबरोबर इतक्या वेळ चर्चा जी करत होतो की वाहतूक ही सुरळीत कशी व्हायला पाहिजे, आपल्या शहराचं बिघडलेलं हे जे वाहतुकीचं चक्र आहे ते पुन्हा जर जागेवर आणायचं असेल तर खरं तर नागरिकांनी स्वतःला शिस्त लावून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. केवळ परदेशातील वाहतुकीचे गोडवे गाऊन आपल्याला आपली शहरातली वाहतूक ही सुरळीत करता येणार नाही. रोपळेकर सरांसारखे अनेक तज्ज्ञ याच्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि प्रशासन त्या दृष्टीने काही का होईना पण हालचाल करत आहे. गरज आहे ती स्वतःला सुधारण्याची, स्वतःला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाण्याची.
तर आपण याच इथेच थांबूया. हे वाहतुकीचं चक्र पुन्हा सुरळीत चालावं, जाणारे निष्पाप जीव वाचावेत, एवढीच या खास बातमीतनं आज आपण अपेक्षा व्यक्त करू. धन्यवाद.